शुभ प्रभात विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत, आनंदात आणि सुरक्षित हो ना? तसेच रहा. आज आपल्या मराठीच्या ऑनलाईन लेक्चरला आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील एका नवीन गद्यपाठाचा अभ्यास करणार आहोत. हा गद्यपाठ मुलांनो तुम्हाला खूप आवडणार आहे, कारण यात ज्या व्यक्तिमत्वाचं वर्णन लेखकाने केलेलं आहे ते व्यक्तिमत्व तुमच्या फार जवळचं आहे. जिव्हाळ्याचं आणि प्रेमाचं नातं आहे तुमचं त्याच्याशी. अगदी आई बाबांपेक्षा सुद्धा तुम्हाला ते फार जवळचं वाटतं, आणि त्या नात्याकडूनही तुम्हाला अगदी दुधावरच्या साहीसारखं जपलं जातं, आणि म्हणूनच तुम्हाला हा पाठ आवडणार आहे. वात्सल्य सिंधू ही आई आहे, तर प्रेमाच्या सागराची आई म्हणजेच आजी आहे. ओळखलत ना मुलांनो कोणत्या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत? आजी कुटुंबाचं एक आगळ. चला तर मग आपण आपल्या आजीला भेटायला जाऊया. आजी कुटुंबाचं आगळ, लेखक महेंद्र कदम. आपण लेखकाचा थोडक्यात परिचय करून घेऊया. लेखकाचे मूळ गाव वडशिंगे, जिल्हा सोलापूर, त्यामुळे या पाठातील भाषा आहे सोलापूरची. लेखक मराठीचे अभ्यासक असून त्यांनी मराठीचे वर्णनात्मक भाषा विज्ञान, कवितेची शैली ही भाषाविषयक पुस्तके, कादंबरी, सार आणि विस्तार, कवितेचे वर्तमान ही समिष्टेची पुस्तके, धूळ पावलं ही कादंबरी, मेघपृष्ठी, अभ्यासाच्या विविध दिशा हे संपादन, तो भीतो त्याची गोष्ट हा कथासंग्रह इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. कवितेची शैली या पुस्तकास 2007 साली महाराष्ट्र शासनाचा दादोबा पांडुरंग पुरस्कार मिळालेला आहे. आणि आजी कुटुंबाचं आगळ हा पाठ लेखकाने लिहिलेल्या आगळ या कादंबरीतून घेतलेला आहे. आजी कुटुंबाचं आगळ, लेखक महेंद्र कदम. ही एक ग्रामीण कथा असून एकत्र कुटुंब पद्धतीतील जीवन वर्णन करणारी ही कथा आहे. आजी म्हणजे सर्वांना हवी हवीशी असणारी, संपूर्ण कुटुंबाला एका खोप्यात गुंफणारी ही आजी संपूर्ण गावाचीच आजी झालेली आहे. आजी एक संरक्षक कवच झालेली आहे आपल्या कुटुंबाचं, आणि म्हणूनच आजी एक आगळ म्हटलेलं आहे. कुटुंबाचं आगळ. मुलांनो, या पाठाचा अभ्यास करताना तुम्ही तुमच्या मनात तुमच्या आजीचं व्यक्तिचित्रण निर्माण करणार आहात, आणि एक फेरफटका आपापल्या गावालाही मारणार आहात, कारण यामध्ये गावातील रानमेवा खायचा आहे, तसेच वेगवेगळे खेळही खेळायचे आहेत. चला तर मग आपण भेटूया आजीला. आजी कुटुंबाचं आगळ, लेखक महेंद्र कदम, जन्म 1972. लेखक मराठीचे अभ्यासक असून त्यांची मराठीचे वर्णनात्मक भाषाविज्ञान, कवितेची शैली ही भाषाविषयक पुस्तके, कादंबरी, सार आणि विस्तार, कवितेचे वर्तमान ही समीक्षेची पुस्तके, धूळ पावलं ही कादंबरी, मेघवृष्टी, अभ्यासाच्या विविध दिशा हे संपादन, तो भीतो त्याची गोष्ट हा कथासंग्रह इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. कवितेची शैली या पुस्तकास 2007 साली महाराष्ट्र शासनाचा दादोबा पांडुरंग पुरस्कार मिळालेला आहे. या पाठात
ग्रामीण संस्कृतीतील एकत्र कुटुंब पद्धतीचे दर्शन आपल्याला घडते. तसेच एकत्र कुटुंब पद्धतीतील नातेसंबंध, सुरक्षितता, त्यांचे परस्परावलंबन या सगळ्याचा आधार असणारी कुटुंबप्रमुख आजी. आजी म्हणजे जणू कुटुंबाचे आगळ. तसेच ग्रामीण घरांची रचना, ग्रामीण भागातील मुलांचे खेळ, त्यांना मिळणारा रानमेवा, ह्या सगळ्या गोष्टींचे वर्णन आपल्याला या पाठात वाचायला मिळणार आहे. चला तर मग आता आपण आजीच्या व्यक्तिमत्त्वाचं वर्णन लेखकाने कसे केले आहे ते पाहूया. आता आपण पाठाला सुरुवात करूया. लेखकाने आपल्या आजीच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन सुरुवातीलाच केलेले आहे. लेखकाची आजी 5.5 फूट उंचीची, रंगाने गोरी असूनही उन्हापावसाने रापलेल्या त्वचेची. रापलेली म्हणजे उन्हात शेतात काम करणे, रानात काम केल्यामुळे त्वचेचा रंग सावळा होतो म्हणून त्याला रापलेला असा शब्द वापरलेला आहे. नवऱ्यामागे सगळा संसार गळ्यात पडूनही तिसऱ्या आमच्या पिढीवर हुकूमत गाजवणाऱ्या आजीच्या हातात 70 ओलांडली तरी काठी आली नव्हती. म्हणजे लेखकाचे आजोबा यांचा मृत्यू झाल्यानंतर लेखकाचे वडील आणि काका यांचा सांभाळ आजीने एकटीने केला, त्यामुळे त्यात तिचा स्वाभिमानी स्वभावही दिसून येतो. कुणाचीही मदत न घेता तिने आपल्या मुलांना लहानाचे मोठे केले. आजीचे सगळे दात शाबूत होतेच, पण मोत्यासारखे चमकत राहायचे. शाबूत म्हणजे शिल्लक होते, म्हणजे एकही दात तिचा पडलेला नव्हता आणि पांढरे शुभ्र होते. तिचे सगळे केस काळेभोर होते, विशाल कान, धारदार नाक, चेहऱ्यावर सुरकुत्या पडूनही तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारे चेहऱ्याची ठेवण, ताट कणा, पायात जुन्या वळणाच्या नालाच्या वाहना. आता बघा, आजीच्या आता वयोमानामुळे सुरकुत्या झालेल्या आहेत चेहऱ्यावर, तरीसुद्धा आजी तरुणपणी सुंदर होती हे आजही लेखकाला जाणवत आहे. तसेच ती पायात जुन्या वळणाच्या नालाच्या वाहना घालायची. म्हणजे जुन्या काळी इंग्रजी यू आकारासारखी लोखंडी पट्टी चपलांमध्ये वापरत असत, म्हणजे चपला लवकर झिजत नसत म्हणून. तर तशी आजीची चप्पल होती. अंगात चोळी आणि हिरवं व लाल अशी दोन रंगाची नऊवारी इरकल लुगडी, दोन रंग हिरवा आणि लाल रंगाची साडी ती नेसायची. इरकल म्हणजे कर्नाटकात इरकल नावाचं गाव आहे, तिथे ह्या साड्या बनत असत. दोनच वापरायची म्हणजे आजीने आपल्या गरजाही मर्यादित ठेवलेल्या होत्या. कपाळावरचं गोंधण दिसू नये म्हणून त्यावर लावलेला बुक्का. आजीच्या छत्रछायेखाली आमचे सर्व कुटुंब गुण्यागोविंदाने नांदत होते. गोंधण म्हणजे जुन्या काळी स्मरणात ठेवण्यासाठी म्हणून कोरून घेत असत, जसं टॅटू करता ना तुम्ही, तोच प्रकार. तर तो दिसू नये म्हणून त्यावरती बुक्का लावत असे. अशा प्रकारे आजीच्या छत्रछायेखाली म्हणजेच आजीच्या प्रेमळ आणि शिस्तीच्या स्वभावाखाली सर्वजण कुटुंबातील आनंदाने राहत होते. लेखकाजवळ एक कपिली नावाची भरपूर दूध देणारी गाय होती. ती एक वेताला एक तरी खोंड देत असे. एक वेत म्हणजे प्राणी प्रिय पिल्लांना जन्म देतात त्या प्रक्रियेला वेत असं म्हणतात. म्हणजे कपिली कधी गाईला जन्म देत असे तर कधी बैल, खोंड म्हणजे बैल. आणि तेच बैल लेखकाच्या शेतात नांगरण्यासाठी कामाला येत असत. आणि जेव्हा कपिलीचं दूध काढण्यासाठी लेखकाचे वडील किंवा काका जात असत तेव्हा लेखकासहित सर्व भावंड ग्लास घेऊन रांग लावायची. आणि मग गाईने गाईची धार काढणं म्हणजे दूध काढणं. आणि चरवी भरली, चरवी म्हणजे ज्यामध्ये दूध भरलं जातं ते भांड, तर तसं ते धारोष्ण दूध सगळ्या मुलांना प्यायला मिळत होतं. आणि मिशा येईपर्यंत, मिशा येईपर्यंत म्हणजे काय, त्या दुधावर गरम दूध जे ताजं दूध असतं त्याला फेस असतो आणि तो फेस सगळा असा नाकाच्या खाली ओठाच्या वर मुलांच्या लागायचा म्हणून त्याला मिशा येईपर्यंत असं म्हटलेलं आहे. त्यानंतर दुधाची चरबी घरात आली की आजीसुद्धा काय करत असे, ढाळजेतनं
सोप्यात येत असे. आता ढाळज म्हणजे काय? तर वाड्यात किंवा मोठ्या घरात प्रवेश केल्यानंतर ओसरी पडवीसारखी जी जागा असते तिला ढाळज असं म्हणतात. तिथे येऊन आजी काय करायची? तर हातात देवाची नामस्मरण करण्याची माळ ओढत बसायची. पण तिचं लक्ष संपूर्ण कुटुंबातल्या व्यक्तींवर असे, कारण लेखकाच्या घरात लेखकाची आई धरून आणखीन त्याला 3 काक्याही होत्या. आणि त्यामुळे कोणी कुणाच्या मुलाचा द्वेष करत नाही आहे का, रागे भरत नाही आहे का, याकडेही तिचा कटाक्ष असे. आई लेखकाची जी आई आहे ती सर्वात मोठी सून होती घरातली. तरीही आजीने सगळ्या सुनांना कामाच्या वाटण्या समान करून दिलेल्या होत्या. प्रत्येकीला कुणाला स्वयंपाक करण्याचं, कुणाला भांडी धुण्याचं, कुणाला धुणी धुण्याचं अशी कामं होती. आणि ती फक्त एका आठवड्यापुरती, दुसऱ्या आठवड्यात दुसरं काम असते, म्हणजे वेगवेगळेपणाही कामामध्ये होता. आणि ज्याला ही कामं येणार नाही त्यांना आजी हे काम शिकवायची सुद्धा. आणि जर काही भाकऱ्या करपल्या किंवा सरपण, सरपण म्हणजे काय, चुलीत घाला जी जळण्यासाठी लाकडं असतात त्याला सरपण म्हणतात, तर ती जर ओलसर निघाली तर ती त्यांना बोलतही असे. त्याला लाखोली हा शब्द वापरलेला आहे. तसेच स्वयंपाक झाल्यानंतर मुलांची पंगत सुरुवातीला बसत असे आणि सर्व नातवंडांना आजी स्वतःच्या देखरेखीखाली जेवायला देत असे. आणि मग एखाद्याने जर नाक मुरडलंच, भाजी आवडली नाही, आमटी आवडली नाही, तर त्याच्या पाटीमध्ये धपाटाही बसत असे आणि ताटात काहीही अन्न टाकायचं नाही असाही आजीचा कटाक्ष होता. म्हणजे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे हे मुलांवर संस्कारही आजीने आपल्या केलेले आहेत. त्यानंतर रानात जे काम करण्यासाठी पुरुष मंडळी गेलेली असत त्यांच्या भाकऱ्या गेल्या की आजी आपल्या सुनांबरोबर जेवायलाही बसत असे. म्हणजे कुटुंबात प्रेमळ वातावरण निर्माण राहावं याचीही काळजी आजी घेत असे आणि म्हणून ती सुनांबरोबर जेवायलाही बसत असे. त्यानंतर जेवण झालं की दुपारच्या झोपण्यासाठी आजी काय करायची? ढाळजत यायची. आणि ती झोप कशी असते दुपारची? तर सावध, म्हणजे जागृत असते. आणि त्याच वेळेला मग आजूबाजूच्या ज्या गल्लीतल्या बायका आहेत त्या काय करायच्या? आपापली कामं घेऊन त्या ढाळजेत जमा व्हायच्या. आता बघा, याच कारण ग्रामीण भागात काय असतं की स्त्रियांना आपलं मन मोकळं करता येत नाही आणि म्हणून या स्त्रिया एकत्र जमल्या की एकमेकाच्या सुखदुःखाच्या गप्पा मारायच्या, पण हाताने त्या वेगवेगळी कामंसुद्धा करीत असत. आणि मग ह्या गप्पा काय होत असत? आजी ऐकत असे. आणि मग आजी त्यातलं योग्य काय अयोग्य काय हे पडताळून पाहत असे आणि मग त्यांना मार्गदर्शन करीत असे. म्हणून मग ना काय लेखक काय म्हणतात, आजी आमची काय होती? संपादक होती. आणि ढाळज म्हणजे वर्तमानपत्र, म्हणजे ढाळजेत ह्या सगळ्या बातम्या येत ना. प्रत्येक स्त्री काही ना काही सांगत असे आणि मग आजी त्याची शहानिशा करीत असे, योग्य काय अयोग्य काय, आणि त्यानंतरच त्याच्यावर मार्ग काढला जात असे. म्हणून आजीला लेखकाने संपादक असं म्हटलेलं आहे. काय झाली की पुरुष मंडळी शेतावरून घरी येण्याची वेळ होत असे त्यावेळेला ही ढाळज सुटायची, म्हणजे सगळ्या स्त्रिया आपापल्या घरी परत जात असत. आणि रात्री 8 सुमाराला काय होत असे? ढाळजेचा दरवाजा बंद व्हायचा आणि आगळ टाकली जायची. मुलांनो, त्या चित्रामध्ये नीट पहा, पहा कशी आगळ आहे. तर 6 लांब, 1.5 रुंद अशी सागवानी आगळ, म्हणजे लाकडाची पट्टी आहे बघा, ती टाकली जायची. आणि देवळी तारपार, देवळी म्हणजे भिंतीच्या दोन्ही बाजूला जे होल आहेत ना त्याला देवळी असे म्हणतात, तर तिथे ती अशी व्यवस्थित घट्ट बसली जायची. आणि ही आगळ म्हणजे दरवाजाचं वाड्याचं भरभक्कम संरक्षण कवचच होतं. म्हणजे ही आगळ टाकली की मुलांना बाहेर जाता यायचं नाही आणि त्या आगळीमुळे बाहेरूनही कुणाला येता येत नसे, त्यामुळे वाड्याचं संरक्षण होत असे. दुपारच्या वेळेला भर उन्हात आजीला त्रास होऊ न देता त्या ढालजेत पडवीत सोप्यात, म्हणजे वाड्यात प्रवेश केल्यानंतर, मोठ्या वाड्यात प्रवेश केल्यानंतर ह्या अशा जागा असतात, तर त्या ठिकाणी लेखक काय करत असे? आपल्या भावंडांसहित वेगवेगळे खेळ खेळत असे. आता
इथे किती प्रकारचे खेळ सांगितले आहेत बघा, 16 प्रकारच्या खेळांचा उल्लेख केलेला आहे बघा. चिंचोके, गजक, मुलींचे खेळ म्हणजे सागर गोटे. तर चिंचोके, सागर गोटे हे तुम्हाला माहिती आहेत, खापराच्या भिंगऱ्या म्हणजे जी मातीची भांडी फुटलेली असत तर त्या भा त्याला होल पाडून त्याची काय करायची, भिंगरी करायची. त्यानंतर सुळूमुळू मुंगळा म्हणजे काय, जो आपण खेळ तुम्ही मुलं खेळता ना की आजीचा रुमाल हरवला, म्हणजे डोळे बंद करून चेंडू घेऊन जाणाऱ्याकडे लक्ष देणे आणि तो चेंडू शोधून काढणे. त्यानंतर भोवरा, गोटे, अशा गोट्या असे खेळ खेळले जात असत. आता बघा की त्यानंतर कुरीचा कुरीचा डाव अशा प्रकारचेही खेळ होतेच. त्यानंतर चिमणा, चिमणी चिमणी पाणी दे, कावळ्या कावळ्या हवा दे, जसं आपण पाटीला लहानपणी तुम्ही करत असत ना, तसंच लेखकाच्या लहानपणीसुद्धा अशा प्रकारे पाळी पाटी काळी कुळकुळीत व्हावी म्हणून ती खापराने घासायची आणि तिला वाळवायचं असाही खेळ होता. त्यानंतर काट्याला काटा आतून लावायचा आणि शेळीच्या लेंड्या लावायच्या, भिंगऱ्या बनवायच्या, नंतर ज्वारीच्या ताटांच्या बैलगाड्या बनवायच्या. म्हणजे हे सगळे जे खेळ होते की नाही ते तिथे जे साहित्य आजूबाजूला उपलब्ध असेल ना त्याच्यातूनच बनवले गेले होते आणि तशाच प्रकारचे खेळ लेखक लहानपणी खेळत होता. आता ज्या कधी कधी संधी जर मिळाली बाहेर पडायची वाड्यातून तर त्या संधीचा फायदासुद्धा ह्या मुलांनी घेतलेला आहे आणि ती रानात खेळायला जात असत. तिथे गेल्यानंतर मग विहिरीत उड्या मारणे किंवा शिवण पाणी खेळ शिवना पाणी खेळणे, नंतर मुटकं टाकून पाणी उडवणे अशा शर्यतीही लावत असत. ओल्या अंगाने मातीवर लोळत पडणे, हां, तर अशा त्यानंतर थकून गेलं की पाण्यातून बाहेर आल्यानंतर कसे होतात माहिती आहेत मला, पोहल्यानंतर डोळे असे ना लाल लाल होतात आणि चेहरा पांढरा पडतो. तर तसं जर आजीने कधी पाहिलंच लेखकाला आणि लेखकाच्या भावंडांना की काय करायची, आजी त्यांना ओरडायची मुलांना. आता हे सगळे खेळ खेळल्यामुळे काय होत असते सांगा, चांगल्या प्रकारे शरीराला व्यायाम मिळत असे, हां, कसरत होत असे आणि मग भूक लागत असे. मग भूक लागली की सगळेजणं काय करायचे, भाकरी खाण्याची शर्यत लावायची की भाकरीवर तुटून पडायचे, म्हणजेच काय की भाकरी खाण्यासाठी सगळ्यांना भूक लागत असे. अशा प्रकारे सगळ्या निसर्गाचा आस्वाद लेखकाने आणि लेखकाच्या भावंडाने लहानपणी घेतलेला आहे. त्यानंतर बघा की रानमेवा बघा कशा प्रकारे खायचा ते, हां, तर गाभोळ्या चिंचा, मिठाचे खडे, कच्च्या कैऱ्या, बांधावरची बोरं, चिंचाचा तौर, उंब्र, ढाळ, काटाळ्यावर भाजलेली कणस, गहू ज्वारीचा हुरडा, कच्ची वांगी, गवार, छोटी तंबाटी, शेळ्या, कलिंगड, शेंदाड, करडीची पात्राची भाजी, ज्वारीची हिरवीगार ताट, कवट, तुरीच्या मटकीच्या शेंगा, त्यांची उकड, हुलग्याचं माडग, असा सगळा रानमेवा पोटात जात होता. म्हणजे ह्या सगळ्याचा आस्वाद घेतलेला आहे. मुलांनो, तुम्ही सुद्धा आता काही जण तुमच्यातले गावी जाऊन आलेले आहेत आणि किंवा इतर वेळेलाही तुम्ही कधी गावी जाता तेव्हा यातल्या अनेक मजा तुम्ही केलेल्या असणार याची तुम्हाला आता आठवण येते आहे ना. अशा प्रकारे लेखक लेखकाची भावंड ही काय करत होती, मोठी होत होती, कधी एकमेकाला मदत करत होती, भांडत होती, खेळत होती आणि ढाळजत आजीच्या धाकात अभ्यास करत होती. म्हणजे आजीच्या देखरेखीखाली मुलं अभ्यासही करत होती. आजीच्या प्रेमाच्या सावलीत लेखक आणि लेखकाची भावंड अशा प्रकारे मोठी होत गेली आणि अशा प्रकारे आपला पाठ इथे संपलेला आहे. आली की नाही तुम्हाला मजा मुलांनो, संपूर्ण गाव फिरून आलो की नाही आपण. हां बघा, मी आजीविषयी दोन ओळी म्हटल्या आहेत. आजीच्या गोधडीला येतो तपकिरीचा वास, आजीच्या गोधडीला येतो तपकिरीचा वास, पण त्यात झोप येते खास. आजीचेही असेच असते एक घड्याळ, कधी वाजत नाही, बंद पडत नाही, कुठे ठेवले आहे ते सापडत नाही.